पूर्ण रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत. नुकताच उन्हाळा सुरू झालेला आहे, ऊनही खूप बाहेर पडत आहे, त्यामुळे काहीतरी थंड झालंच पाहिजे. त्यामुळे उन्हाळा स्पेशल मलाई लस्सी कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने आपण रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं मी अर्धा लिटर दुधाचं दही लावून घेतलेलं आहे. तर दह्याला खूप घट्टपणा आलेला आहे, त्याच्यावरची आपण मलई काढून घेऊया. आणि या मलईचा आपल्याला लस्सीमध्येच वापर करायचा आहे. तर पूर्ण सगळी मलई काढून घ्यायची आहे. तर मलई काढून झालेली आहे. तर मलई काढल्यानंतरही तुम्ही पाहू शकता दह्याला किती घट्टपणा आहे, त्याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी दिसत नाही आहे आपल्याला, तुम्हाला दिसतच असेल. तर इथं मी बाऊल घेतलेला आहे काचेचा, त्याच्यामध्ये बर्फ घेतलेला आहे, त्यामध्ये आपण सगळं दही काढून घेऊया. तुम्ही बाहेरचं विकतचं आमूलचं दही वापरलं तरी चालेल, पण मी घरगुतीप्रमाणेच दही लावून लस्सी तयार करणार आहे. तर मी अशा प्रकारे तर हँड बीटरचा वापर करणार आहे. मी मिक्सरमध्ये लस्सी तयार करायची नाही, पातळ होते. आणि किंवा इलेक्ट्रिक बीटरचाही वापर करायचा नाही लस्सी करताना. तर इथं मी 1/4 कप पिठी साखर टाकून घेतलेली आहे. तर मी ही 1/2 कप पिठी साखर टाकलेली आहे. तर छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. त्याला घट्टपणा आला पाहिजे दह्याला, घट्टपणा आल्यानंतरच लस्सी छान होते आणि लस्सी घट्टच असते. तर असं एकसारखं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे छान घट्टपणा येतो लस्सीला आणि एक जीव होतं सगळं. एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त. तर छान प्रकारे फेटल्या गेलेला आहे, त्याच्यामध्ये आत्ता आपण 1 चमचा विलायची टाकून घेऊया. विलायची ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल. पण खूप छान टेस्ट येते विलायचीने लस्सीला. विलायची टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया विलायची. तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. तर पाहू शकतो तुम्ही त्याची कन्सिस्टी कशी झालेली आहे. अशा प्रकारे त्याची कन्सिस्टी आहे. उन्हाळा रेसिपी सुरू केलेला आहे, त्याच्या आधी मी मट्ट्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर आपली मलई लस्सी तयार झालेली आहे. तर आत्ता आपण सर्व करण्यासाठी काचेच्या बाऊल ग्लासमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे काचेच्या ग्लासमध्ये काढून घेऊ. किती छान आपली लस्सी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही, दिसतच असेल तुम्हाला. तुम्हाला जर उन्हाळा रेसिपी आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण रेसिपी मोफत पाहण्यासाठी. आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि सर्वात आधी व्हिडिओ पाहता येईल. तर आपण ही लस्सी ग्लासमध्ये काढून घेतली, त्याच्यावरती आपण मलई टाकून घेऊया. म्हणजे अशी छान प्रकारे लस्सी आपली मलई लस्सी तयार होते. तर अशी मलई टाकून घेतलेली आहे. तर दुसऱ्या ग्लासमध्ये तर त्याचप्रकारे आपण मलई टाकून घेऊया अशा प्रकारे. तर मलई टाकून झाली, त्याच्यावरती आपण थोडीशी विलायची टाकून घेऊया, कारण की छान टेस्ट येईल लस्सीला. अशा प्रकारे विलायची पूड थोडीशी टाकून घेतलेली आहे. पहा किती छान लस्सी दिसत आहे, खूपच मस्त लस्सी झालेली आहे. ही आपली लस्सी तयार झालेली खूप छान दिसत आहे. आपली मलई लस्सी तयार झालेली आहे, आपण टेस्ट करून पाहूया कशी झाली ते. वाव, खूपच छान झालेली आहे, खूपच भारी झालेली आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने लस्सी करून पहा, तुमची पण अशी खूपच मस्त होईल. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा. कमेंट्सद्वारे नक्की सांगा कशी झाली आजची रेसिपी. तुम्ही व्हिडिओ वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.